सगळे लोक लाईन मध्ये पंक्तीला बसतात आणि मग येतो माणूस मीठ 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 करत तिथपर्यंत जातो मग येतो चटणी 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 करत तिथपर्यंत जातो लाडू आल्यावर जरा चुळबुळ करतात लोक माझ्यापर्यंत टोपलं रिकाम तर नाही ना होणार बरोबर आहे की नाही लाडू 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 करत तिथपर्यंत जातो आता त्या शेवटच्या पत्रावळी घेऊन बसलेल्या माणसाच्या जीवात जीव नाही की पहिला माझा लाडू इथे वाढत माझ्यापर्यंत येणार का नाही मग त्यांनी काय पत्रावळ घेऊन पळायचं का इकडं का सोडून द्यायची पंगत उठून जायचं त्याला वाट बघावं लागेल की सगळ्यांना वाटल्यानंतर लाडू माझ्या पानात पडेपर्यंत त्याला वाट बघावी लागेल आणि हे आधीच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं खरकट काढण्यात तर आमचे दोन वर्ष गेले असतील का नाही गेले असतील का नाही यांनी जे खरकट करून ठेवलं ते आम्हाला काढले आणि आज एक स्वच्छ कारभार करणार सरकार म्हणून जग नरेंद्र मोदींच्या सरकारकडे देवेंद्र फडणवीसांच्या सरकारकडे बघतो आता हे विरोधक कुठे भाषण करतील पंकजा मुंडेवर अमुक आरोप आहे तमुक आरोप आहे अरे माझ्यावर आरोप करायला कोण ज्यांना स्वतःच्या बातम्या याव्या स्वतःच्या पक्षामध्ये स्वतःची पत वाढावी याच्यासाठी माझ्यावर आरोप आहे तुम्हाला वाट तुम्हाला वाटतं पंकजा मुंडे एक पैशाचा जीवनामध्ये कुणाचा जर मिंदी असेल तर या एवढ्या संख्येने तुम्ही इथे माझी सकाळपासून सहा तास वाट बघत बसला नसतात गोपीनाथ मुंडेच रक्त माझ्या अंगात आहे अरे माझा रक्त जरी उद्या द्यावं लागलं तर रक्त सुद्धा समाजाच्या साठी लोकांसाठी मी देईन नाही घ्यायची आणि म्हणून आरोप करणारे स्वतःचे राजकीय पण जनतेच्या मनामध्ये डोळ्यामध्ये प्रश्नचिन्ह नाही ज्या दिवशी जनतेच्या डोळ्यामध्ये प्रश्नचिन्ह असेल माझ्या राजकीय जीवनातला तो शेवटचा क्षण असेल हे मी तुम्हाला जाहीर सांग मी जीवनामध्ये काम करत आहे ते काम मी स्वतःच नाही करत आहे ते गोपीनाथ मुंडेंच करते आपल्या वडिलांच्या वडिलांचे स्वप्न धारण करून मी जगत आहे आणि ते स्वप्न वंचितांच्या पीडितांच्यासाठी आहेत गरीबांच्यासाठी आहेत चार वर्ष झाले अजून डोळ्याच्या कळा लोकांच्या पानावर आम्ही तर घरचेच आहेत आम्हाला तर माया ताम येणारच आम्हाला रडू येणार पण लोक अजूनही देशामध्ये एक मुंडे साहेबांच्या विषय झाला तर सगळ्या देशामध्ये वादळ निर्माण होतं एवढी शक्तिशाली नेतृत्व मृत्यू नंतर माझा जन्म झाला हे भाग्य दोन चार घालवणारी मी नाही मी हे भाग्य कधीच घालवणार नाही मोठा तराजू ठेवला त्या तराजू मध्ये एका पारड्यामध्ये लाखो करोड रुपये ठेवले हिरे ठेवले मानिक ठेवले दुसऱ्या पारड्यामध्ये जनतेची आशीर्वाद ठेवले मी जनतेचे आशीर्वाद कशासाठी काही लाथडे जनतेचे आशीर्वाद हे माझ्यासाठी महत्वाचे म्हणून आज एवढ्या वर्षाच्या नंतर ही विकासाची पंगत बसलेली आहे आम्ही विकास वाढत 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 तुमच्या पत्रावळीपर्यंत येणारच आहोत तुम्हाला शौचालय पाहिजे तुम्हाला प्रधानमंत्री आवासचं घर पाहिजे तुम्हाला शाळा खोल्या पाहिजे पशुवैद्यकीय दवाखाना पाहिजे तुम्हाला प्राथमिक आरोग्य केंद्र पाहिजे तुम्हाला स्मशानभूमी सुद्धा पाहिजे तरीही ते तुमच्या दारामध्ये आणणं हे आमचं काम आहे तर मी उद्घाटन करत होते सकाळपासून पाचशे कोटी सॉरी सॉरी पाचशे कोटी रुपयाचे उद्घाटन केले मी सकाळपासून आणि शेवटी रात्री मी निघताना माझा कार्यकर्ते धावत आले अर्थ एक उद्घाटन राहिलं म्हणजे काय त्यांनी सांगितलं स्मशानभूमीचं म्हणलं तुम्हीच करा ते मी काय स्मशानभूमीचं उद्घाटन आत्ता जात नाही दहावीस वर्ष मी स्मशानभूमीत म्हणजे तुमच्या जन्माला प्राथमिक आरोग्य केंद्र तुमच्या पोषणाला अंगणवाडी तुमच्या शिक्षणासाठी शाळा तुमच्या पशूंसाठी पशुवैद्यकीय दवाखाना आणि तुमच्या मृत्यूसाठी नंतरची झालेली स्मशानभूमी हे सुद्धा कसं असावं हे आम्ही राज्यातून निर्णय घेतो नुसते पैशाची खैरात वाटत नाही आम्ही दिलेला प्रत्येक रुपया हा जनतेपर्यंत शेवटच्या टोकापर्यंत पोचला पाहिजे हा आमचा आग्रह आहे त्यासाठी आम्ही काम करतो हे काम डोळ्याला दिसत असेल तर आपण सर्वजण आमच्या येणाऱ्या काळामध्ये पाठीशी उभे राहा असं आव्हान करते माझ्या बंधू राजेशच्या पाठीशी उभे राहा जे जे उमेदवार आम्ही आम्ही देणार कारण करणारी आहेत आणि हे लोक रात्रीतून गडबड करणारे लोक आहेत बरोबर आहे की नाही तुमच्याकडे होतात का कंदुर्या हो हा होतात 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 की नाही या कंदुऱ्या करता करता, करता, काये, काये मी मी का करतात हे कारण बोगस कामं करतात बोगस बिल उचलतात भ्रष्टाचार करतात बरोबर आहे ना मला सांगा मी एकदा माझ्या सभेत विचारलं काय रे तुम्ही काय देता जे हे लोक देत नाही असं मला मी म्हटलं मी काय नाही दिलं लोकांना ते तेव्हा तुम्ही पार्ट्या देत नाही म्हणे त्यामुळे तरुण पोरांना आवडत नाही म्हणे म्हटलं पार्ट्या मी काय देऊ नाही म्हणे ते कसे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे लोक म्हणे आम्हाला शेतावर नेऊन मटण खाऊ घालतात पार्ट्या देतात मी म्हटलं बरं सांग बरं त्यांचं मटण आदल्या दिवशी निवडणुकीच्या तू खाल्लं तर पाच वर्ष तुला भूक लागत नाही असं काही त्यांच्याकडे स्पेशल आहे का आहे का असं काही होय माईमाऊलींना तुम्ही सांगा निवडणुकीत डोक्यात दम नाकात नऊ ना येतो माणूस रोज घरी दारू पिऊन येतो की नाही ह्या बायका मला भांडतात म्हणतात कुठल्या मुहूर्तावर निवडणूक आली हे लोक रोज आमच्या लोकांना दारू पासतात घरात नवऱ्या डोक्याला बेजार करून टाकले पण त्यांनी दिलेले दारू त्यांनी दिलेली पार्टीतली दारू पाच वर्ष तुमची झिंग उतरत नाही असं काय आहे का पाच वर्ष राहते का झिंग मटन राहतं का पाच वर्ष तुमच्या पोटात पण आम्ही दिलेला नॅशनल हायवे आम्ही दिलेला मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा रस्ता आम्ही दिलेली पेयजेलची योजना आम्ही दिलेला विकास निधी आम्ही दिलेला गॅस आम्ही दिलेला प्रधानमंत्री आवास हे वीस पंचवीस वर्ष तुमच्यासाठी पुढच्या पिढीसाठी पुरणार आहे म्हणजे आपण रात्री खाल्लेलं सकाळी जिरतं त्याच्यासाठी जागायचं ना आपले पाच वर्ष गहाण ठेवायचे का ज्यांनी आपल्या देशाला पुढचे पन्नास वर्ष विकासाच्या उड वाटेवर कसं जायचं आहे ह्याचा आराखडा तयार केला आहे त्या अत्यंत स्वतःला आणि देशाला पुढे नेणाऱ्या प्रधानमंत्री आणि त्यांच्या खाली नेतृत्वाखाली काम करणाऱ्या आमच्या पाठीमागे राहायचं हे तुम्हाला ठरवायचं आहे म्हणून आजच ठरवायचं आता मला परत यायची गरज पडली नाही पाहिजे म्हणजे मी राजेशला मतदान करा पुन्हा तिकडं दुसऱ्या मतदारसंघात ह्याला मतदान करा आता तुम्ही आज निश्चय करायचा आपलं मटण पाच वर्ष राहत नाही दारू पाच वर्ष राहत नाही पण पाणी पाजणाऱ्याला आपण राहणार शून्य करा लाईक करा आणि शेअर करा